कल्याण डोंबिवली आणि भिवंडीमध्ये प्रचंड विचारांचा एक वेगळा पैलू बघायला मिळाला. अग्री महोत्सवाच्या निमित्तानेच हे नवीन विचार आपल्यामध्ये पेरण्यासाठी आज एक 10 मिनिटाचा प्रयोग जो आहे तो माझे लेख सई प्रशांत मोरे ही वही मी सावित्रीचा प्रयोग करेल. हा प्रयोग यूट्यूबवर तुम्ही बघाल, यूट्यूबवर त्यांनी सादर केलेला आहे. रंगशारदा असेल, रवींद्र नाट्य मंदिर असेल किंवा विविध महोत्सव असतील मुंबईतले, त्या सगळ्या महोत्सवांमध्ये हा प्रयोग सादर झालेला आहे. वर्षा प्रशांत मोरे यांनी हा याचं दिग्दर्शन केलेलं आहे. मी जोरदार टाळ्यात आपल्याला विनंती करतो, जोरदार टाळ्यात आपण सन्मान करायचा आहे सईचा, आणि सईने वही मी सावित्रीचा प्रयोग सुरू करायचा आहे. हॅलो, त्याचा कॉलम मेक चेक करू. हॅलो हॅलो हॅलो, वही मी सावित्री बोलते, सादर करते सई प्रशांत. मी सावित्री ज्योतिराव फुले आज तुमच्या संग बोलाय आल्या. या पोरीच्या तोंडातून तुमच्याशीलाही काय काय बोलावं असं वाटतं. आमचा काळ कसा होता, आम्ही केलं काय काही केलं फार काय, आणि मी आता काय शेटजींची बायकोच झाले, त्यांच्या कामात कधी मिसळून गेले कळलंच नाही. म्या नेवशे पाटलाची इकुलती एक लेख लई लाडन वाढलेली. लहान असताना मला झाडावर चढून चिचा जांभळं पाडायलाही आवडायचं, आणि पाण्याच्या पाट्यातून चालायलाही आवडायचं, नुसतं हुंदडायचं. एकदा म्या झाडावर चढली होती जांभळं पाडाय, परकरात जांभळं ठेवली होती, आणि पाय सटकला आणि परकरात्री सगळी जांभळं पडली, आणि म्या ओरडली, आये वाचो आये म्या पडाय लागली जांभळं पडली. तर आई दादासनी घेऊन आली आणि म्हणली, बघा पोरीचा परताप, झाडावरून पडली हात पाय मोडलं तर गळ्यात बांधून बसावी लागेल, लगीनाचं बघा आता काय ते. तवर म्या म्हणली, आई जांभूळ खा की लई गॉड आहे, आणि सुटली तिकडून. तवर दादासनी भी विचार केलता माझं लग्न ठरवायचं. माझं लग्न पुणेच्या फुलेंच्या ज्योतिबान संघ ठरलं. मला लई आनंद झाला ता. शहरात जाय भेटेल, काय बाय बघाय भेटेल, पण दुःख पण होतच होतं आई दादांना सोडून जायचंय म्हणून. लगीनाचा दिवस आला, नांदाई आली, मला नटवून बसवलेलं जणू गवराईच. मी हळूच वाकून शेटजीकडे बघितलं तर नुसतं बुजगावनच दिसत होत. अंतवर चावला किडा, ए आहे किडा चावला, ए किडा चावला. अगं मग कशाला बोंबलते, जा ना बघजा काय आहे ते. पण आई लागलं. अगं मग जा ना बघजा काय आहे ते. तवर शेटजी गर्दीतून मोठ्या माणसासारखं मोहरा आला आणि मोठ्या माणसासारखं म्हणालं, कशाला ओरडताय तिला, मुलगी असली म्हणून काय झालं, किडा तिला बी चावतोयच नव्हे, जाओ बघा जाओ काय आहे ते. तवर लुगडं बी सुटलं होतं, लुगडं मागं आणि म्या मोहरा अशी गेले आणि किडा काढला. लगीन झालं, नांदाई आली, सासरची माणसं लई प्रेमळ होती. कुठं चिंपुकल्यांचा डावमांडा, कुठं सागरगोट्यांचा डावमांडा, लई मायानं काम सांगायची. पण शेटजी नुसती पुस्तकं वाचायची. म्या म्हणायची, हो असेल तुमची बायको अडाणी, पण तिला बी वेळ द्यायचा, तिला नसेल येत पुस्तकं वाचाय, तर नुसतं हसायचं. एकदा शेटजी नगरात गेलत फरार मॅडमची शाळा बघाय, तर ती अशी म्हणायची, बायकांनी ही शिकायला हवे, बाई शिकली की कुचुंब सुधारते, आणि कुचुंब सुधारले की समाज सुधारतो, पण तुम्ही तर बायकांना शिकवितच नाही. त्या दिवशी शेटजी पाटी पुस्तक पेन्सिल घेऊन घरी आलं. मी चूल आवरत होते, माझं भाकरी बनून झालत. शेटजींनी आवाज दिला, सावित्री इकडे ये. म्या म्हणली, आले आले, भाकरी झाले, चुलावरते आणि येते. शेटजी म्हणले, भाकरी नको तूच ये. म्या म्हणले, या बया काय झालं यासनी, काय झालं बस. काय झालं बघ, काय शिकवणार आहे, काय लिवाय वाचाय, कुणाला, तुला.
मला लिहिता येईल वाचता येईल तुमच्यासारखं शेट जी असं होय. त्यांनी पाठीवर लिहिलं शेट जी आणि म्हणले गिरीवाता. म्या म्हणले या बया काय बायो नवरा स्वतःचं नाव लिहितो आणि म्हणतो गिरीवाता. म्या गिरीवलं शेट जी. तेव्हापासून माझा अभ्यास सुरू झाला. क ख ग क ख ग क ख ग क ख ग. काना आकार उकार वेलांटी मात्रा सगळे यायला लागलं. बबन हा धर. म्या म्हणले शेटजी हा धरा तर डोळे वाटारून बघायला लागलं. म्या घुमा आणलायला लागले. बेक बे बे दुने चार बे तिके. मुद्दामच चुकीचं लिहिलं. त्यांनी माझा हात धरला आणि गिरवायला लागले. ती गिरी होत्यात मी त्यांच्याकडे बघती ते गिरी होत्यात मी त्यांच्याकडे बघती. शेटजींनी पुणेच्या भिडेवाड्यात मुलींची शाळा खोलली. त्या शाळेत विष्णूशास्त्री नावाचे पंतूजी शिकवत होते. तर त्यांनाही लोकांनी धमक्या द्यायला सुरू केल्या. हे बघा विष्णूशास्त्री जे तुम्ही करताय ते ठीक नाही. हे जी फळे तुमच्या मुलाबाळांना भोगावी लागतील ताबडतोब बंद कराय सगळं. तेव्हापासून विष्णूशास्त्रींनी शाळेत शिकवणं बंद केलं. शेटजीलाही रागात घरी आलत. मी म्हणलं काय झालं. त्या विष्णूशास्त्रींनी शाळेत शिकवणं बंद केलं. पण म्या काय म्हणती का. त्यांनाही लोकांनी धमक्या द्यायला सुरू केल्या. पण म्या काय म्हणती एवढं तर खंबीर असावं की नाही माणसाने. तू राशील खंबीर. होय म्या तर तुमची बायकोच नव्हे. तर ठरलं आजपासून तू शिकवशील. मी मला शिकवता येईल. होय मी तुला शिकवीन कसं शिकवायचं ते. रात्री मी लय विचार केला आणि करता करता विचार करता करता झोपून गेले. सकाळी शेटजींनी आवाज दिला सावित्री उठा आता आपल्याला जायचं आहे. म्या उठले सगळे विचार सोडले आणि तयारी करून शेटजीचे माग मागं चालायला लागले. तर लोकांचा नुसता दंगा सुटला. काय म्हणायचे या फुलेंनी बाय ठेवली की काय. तर काय म्हणायचे कोण रे ही पदार्थ घेतलाय पण चालते कशी तरा तरा. म्या शाळेत गेले. शाळेतल्या मुलींना बघून मला धीर आला आणि म्या शिकवायला लागले. रोज सकाळी शाळेत शिकणं आणि घरी येऊन शाळेत कसं शिकवायचं हे शिकवणं असा माझा रोजचा प्रवास सुरू झाला. शाळेत शिकवायला जाताना लोक लई त्रास द्यायची. कोणी दगड मारायचं कोणी चिकूल फेकायचं. म्या शाळेत गेले. घरी येऊन सर्व प्रकार शेटजींना सांगितला. तर शेटजी म्हणले तुमच्याबरोबर अजून एक लुगडं घेऊन जावा. म्या तेच केलं. माझ्याबरोबर अजून एक लुगडं घेऊन गेलं. लोकांनी लई त्रास दिला. शाळेत गेल्यावर सगळे दारं खिडक्या बंद करून दुसरं लुगडं नेसून म्या मुलींना शिकवलं. आज माझी एक मुलगी डॉक्टर आहे एक इंजिनियर आहे एक तर चंद्रावर जाऊन आली. मला लई आनंद झाला बघा. म्हणून म्या म्हणते मुलगी शिकली प्रगती झाली. धन्यवाद. वहिनी सावित्री बोलते. हा प्रयोग संपन्न झाला.